जोगेंद्र कवाड़े सर प्राध्यापक या ठिकाणी उपस्थित आदरणीय मुख्यमंत्री सरांना विनंती करतो की त्यांनी शॉल श्रीफळ पुष्पज देऊन माननीय सरांचं स्वागत करावं सप्रेम जयवीर सरांना आणि हे सरांची खास ओळख की शॉल त्याची खांद्यावर एक बाजूला असते आणि गवाडे सरांकडे विनंती की त्यांनाही माननीय या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री ज्यांनी कधी जात धर्म न पाळता लोकांची सेवा केली महाराष्ट्राची सेवा ते आता करतायत ते आदरणीय मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांचं स्वागत मी कम्युनिस्ट पार्टीच्या जयदीप गवाडे हे या ठिकाणी करीत आहेत माननीय मुख्यमंत्री साहेबांचं या ठिकाणी स्वागत छत्रपती शिवाजी महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा एक मोठा पुष्प संपूर्ण महाराष्ट्रातून आमची पक्षाची ज्येष्ठ
असे मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभणार आणि एक गतिमान सरकार शिंदेजींच्या नेतृत्वात निर्माण झालं. मी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरतो, लोकांमध्ये चांगली भावना अशी आहे की सर्वसामान्य जनतेचं सरकार आहे. ही पावती मिळणं फार अवघड असतं. ती पावती एकनाथजी शिंदे यांच्या कार्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र एक वातावरण निर्माण झालेलं आहे. डाऊन टू अर्थ ज्याला आम्ही म्हणतो अशा प्रकारचा मुख्यमंत्री. कोणी अडला अडला माणूस, मी आता त्या दिवशी त्यांच्या बंगल्यावर होतो चहा पाणी घेण्यासाठी ठाण्याला, एक पश्चिम महाराष्ट्रातला गरीब माणूस आला निवेदन घेऊन, साहेबांच्या रूम मध्ये बसलेला होता. काम काय होत, अत्यंत साधं सोपं काम, पण त्याला देखील चहा पाणी करून त्याचा प्रश्न समजावून घेऊन, काही काळजी करू नको काम होईल तुझं, ती आश्वस्त करणार महाराष्ट्राच्या सर्व जातीच्या धर्माच्या लोकांना आश्वस्त करणार असं व्यक्तिमत्व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे यांच्या रूपाने प्राप्त झालं. आणि त्यांच्या या धडकबाज कार्यक्रमाने प्रभावित होऊन आमच्या पीपल्स रिपब्लिकन पक्षाने निर्णय घेतला की जर आघाडी करायचीच असेल तर ती फक्त बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते जे आहेत एकनाथजी शिंदे त्यांच्यासोबतच करायची असा आमच्या पक्षाच्या कोर कमिटीने निर्णय घेतला. त्यानुसार आमचा विश्वास असा आहे एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वातील बाळासाहेबांची शिवसेना आणि आमच्या पक्षाची एकीकृत आघाडीची युतीची घोषणा या ठिकाणी करताना मला फार आनंद होत आहे. त्या मुख्य आधार आमच्या आघाडीचा असा आहे, आमच्या युतीचा आधार म्हणजे आमच्या पक्षाची जी भूमिका आहे, शिव शाहू फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि प्रबोधनकर ठाकरे यांच्या सम्यक परिवर्तनाचा विचार हा आमच्या आघाडीचा वैचारिक आधार आहे. महाराष्ट्राला विकासाच्या दिशेने गतिमान करणं आणि राज्यातील सर्व समाज समूहांना कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता, कोणत्याही प्रकारचा दुजाभाव न करता सर्व समाजाच्या एकूणच महाराष्ट्राच्या विकासासाठी, हक्कासाठी, गरिबांच्या हक्कासाठी, वंचितांच्या हक्कासाठी आमदार शिंदे यांचा पक्ष कटिबद्ध आहे. त्यांनी प्रभावी होऊन आज पीपल्स रिपब्लिकन पक्ष एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वातील बाळासाहेब शिवसेनेसोबत आम्ही आघाडी करतो आहोत आणि आमच्या आघाडीच्या माध्यमातून आमच्या थोर महामानवांचा, कालच आमच्या सावित्रीबाईंचा जयंती साजरी झाली, मुख्यमंत्री जाऊन आले, मुख्यमंत्री सावित्रीबाईंच्या गावाला जाऊन आले, नायगावला जाऊन आले आणि परत आश्वस्त केला. आता मी बोलत असताना की पुण्यातील जो भिडेवाडा आहे आता मुरगडीस आलेला आहे, अत्यंत दुर्दशा झालेली आहे, त्याचं देखील पुनरुज्जीवन अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने कसं करता येईल ही देखील भूमिका आमच्या मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी या सर्व वातावरणामध्ये आमचा पक्ष आणि एकनाथजी शिंदे साहेबांचा बाळासाहेबांची शिवसेना आज आम्ही एकत्र येतो आणि दोघे मिळून काही कार्यक्रमात निश्चित केले आहे. महाराष्ट्राच्या 5 डिव्हिजनमध्ये आमच्या जाहीर सभांचं मी आयोजन करतो आहोत. संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या ज्या ठिकाणी आमच्या सभा होती त्या ठिकाणी हजारोच्या संख्येने
माणसं जे महाविकास आघाडीचं सरकार त्यांच्या कार्यकाळामध्ये ही संपूर्ण 20 एकर स्मारकाची बाबासाहेबांच्या स्मारकाची जागा पर्यटन विभागाला दिली महाविकास आघाडीचं सांगतो बरं आणि त्या महाविकास आघाडीने पर्यटन मंत्री होते आमचे उद्धवजी आपले आदित्य ठाकरे उद्धवस्त केलं ही बाब जेव्हा लक्षात घ्या अनेक आंदोलन केली त्या ठिकाणी सरकार जेव्हा शिंदे साहेबांचं सरकार जेव्हा नागपूरमध्ये विधास होत तेव्हा देखील आम्ही आंदोलन केलं जवळजवळ 50,000 मोर्चा काढला आम्ही मागणी केली की ज्या अंबाझरी उद्यानामध्ये म्हणजे आणि ज्या गोष्टी वाटतात एक वर्षापूर्वी आता आंदोलन सुरूच आहे आणि तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे चारदा आमचे निवेदन दिले प्रत्यक्ष भेट घेतली आदित्य ठाकरे पर्यटन मंत्री होते त्यांची भेट घेतली चारदा निवेदन दिलं पण साधं आमच्या निवेदनाची पोस्ट पावती देखील त्यांनी दिली नाही आम्ही काय करतो आहोत काय कारवाई करणार आहोत त्यांची साधी कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही पण काल परवा ऐकण्याची शिंदे मुख्यमंत्री सरकार घेऊन नागपूरमध्ये आले त्यांना भेटलो आणि त्यांनी सकारात्मक बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचं तोडलं कसं जातं हा प्रश्न त्यांनी विचारला ही बांधिलकी ज्याला आपण म्हणतो समाजाप्रती विचाराप्रती ही जी बांधिलकी आहे ही बांधिलकी एकनाथजी जोगदेव बांधिलकी आणि असे अनेक प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न आहे शेतमजुरांचे प्रश्न आहे गारा जमिनीचा प्रश्न मुख्यमंत्री साहेबांनी भयानक आहे महाराष्ट्रामध्ये आसोळे साहेबांना माहित असेल तुम्ही शेतमजूर जे आहे त्यांनी सरकारी जमिनीवर अतिक्रमण करून शेती करताय अनेक वर्षापासून अधिकारी जातात बुलडोझर घेऊन जातात जनावर घालतात त्यांची उभी पिक नष्ट करून जातात त्याही संदर्भामध्ये सकारात्मक भूमिका घेण्याचं आश्वासन आमच्या मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे असे अनेक प्रश्न आता काल म्हणतो इंदूर मिलचं बघा ना इंदूर मिलच्या घोषणा झाली पण तत्कालीन मुख्यमंत्र्यांना बाकी नेत्यांना तिथे जायची वेळ नाही मिळाली पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे त्या सहकाऱ्यांसोबत त्यांनी भेट दिली आणि 2024 पर्यंत कोणत्याही परिस्थितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हिंदू मिलच्या जागेवर आंतरराष्ट्रीय स्मारक आम्ही निश्चितपणे तयार करू नुसतं बोलाची खरीला बोलाचा भाग नाही आहे हे वैशिष्ट्य आहे जे करायचं तेच बोलायचं जे बोलायचं ते करायचं ही जी भूमिका मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे त्यांच्या पक्षाची आहे या भूमिकेला पाहून आमचा पक्ष प्रभावित झाला आणि बाळासाहेब जी शिवसेना त्यांचे प्रमुख प्रणेते एकनाथजी शिंदे आहे त्यांच्या पक्षासमोर आघाडी करण्याचा निर्णय त्यांच्या पक्षाने दिला हे सर्व सांगत असताना आम्ही एक वैशिष्ट्य असं आहे एकनाथजी शिंदे काही सोन्याचा चमचागर पैदा नाही झाले आरक्षण काही लोक बॉर लीडर असतात बाप लीडर म्हणजे मुलगा लीडर असे असतात पण तळागाळातून संघर्ष करून वर येणारं नेतृत्व आज महाराष्ट्राचं नेतृत्व करत आहे आमच्यासारखे भीमसैनिक देखील आंदोलनातून तयार झालो जवळजवळ 50 वेळा महाराष्ट्राच्या जेलमध्ये टाकलं मला अनेक वेळा राष्ट्रीय सुरक्षा कायद्यामध्ये मी पहिला माणूस आहे राजकीय सुरक्षा कायद्यामध्ये नाशिक जेलमध्ये मला टाकलं कित्येकदा लाठी हल्ले झाले हातपाय मोडले डोकं फुटलं तंगड्या तुटल्या 16 वर्ष संघर्ष करून शेवटी आमच्या प्रयत्नाला यश मिळालं मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेबांचं नाव मिळालं ही जसे एकनाथजी शिंदे संघर्षातून वर आले आमच्यासारखा भीमसैनिक देखील संघर्षातून आज वर आला आणि त्यामुळे संघर्षाशी सामना करणारे एकनाथजी शिंदे असेल किंवा प्राध्यापक कवाडे असतील यांची जोडी
सुंदरपणे वाटचाल करेल असा मला विश्वास वाटतो. शिंदेजी, आपल्या पक्षासोबत आघाडी करताना आम्हाला अभिमान वाटतो. धन्यवाद. सर्व पत्रकार मित्रांचं मनापासून स्वागत. आज जोगेंद्र कवाडे सर आणि त्यांचे सर्व सहकारी आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेचे सर्व नेते पदाधिकारी, मी जोगेंद्र कवाडे सरांचं मनापासून स्वागत करतो. त्यांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेबरोबर राष्ट्रीय रिपब्लिकन पार्टी पीपल्स रिपब्लिकन पार्टी त्यांचा जो पक्ष आहे, त्यांनी बाळासाहेबांच्या शिवसेना पक्षाबरोबर आज युती करण्याचा निर्णय घेतला. मी त्यांचं मनापासून स्वागत करतो, त्यांना धन्यवाद देतो. खरं म्हणजे ते मला मागे एक दोन तीन वेळा भेटले, जेव्हा सरकार बदललं त्यावेळेपासून त्यांच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी त्यांची भूमिका आणि भावना कवाडे सरांकडे व्यक्त केली की बाबा हे सर्वसामान्य लोकांचं सरकार स्थापन आहे झालंय, हे सर्वसामान्य न्याय देणारे निर्णय घेते, हा मुख्यमंत्री आपलाच माणूस आहे, सर्वसामान्यातला आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केल्यानंतर खऱ्या अर्थाने तसे माझे त्यांचे पूर्वीपासूनचे चांगले दिवाळीचे संबंध प्रमोद वगैरे इकडे आहे आपला तर त्यांनी आज भूमिका जाहीर केलेली आहे. खरं म्हणजे दोन्ही पक्ष संघर्षातून पुढे आलेले आहेत. आमचे पक्ष संघर्षातून पुढे आले, संघर्षातून आपण तो संघर्ष काय साधा सोपा नव्हता, काही गाव हे आपल्या सगळ्यांना सांगण्याची मला आवश्यकता नाही, सगळ्यांना माहित आहे इतिहास. आणि म्हणून जोगेंद्र कवाडे सर जे आहेत, एक आक्रमक नेता म्हणून त्यांचा परिचय महाराष्ट्राने पाहिला, एक सुशिक्षित आणि अभ्यासू नेता म्हणून देखील त्यांच्याकडे आपण पाहतो, त्यांची कारकीर्द देखील तशीच आहे. आणि त्यांनी आपल्या ज्या आंदोलनाच्या काळामध्ये चळवळीच्या काळात अतिशय आक्रमकपणे लोकांना न्याय देण्याची भूमिका घेतली आणि प्रस्थापितांना फार त्यांच्यामुळे ते हादरवून टाकायचे. त्यांना माझ्या माहितीप्रमाणे 6 महिने जेलमध्ये होते आणि त्यांना 20 जिल्ह्यामध्ये भाषणांवर बंदी होते. म्हणजे भाषण त्यांचे जे आक्रमक किती असतील, शेवटी भाषणं ते कोणासाठी करायचे, सर्वसामान्य लोकांना न्याय देण्यासाठी. शेवटी सर्वसामान्याचा न्यायाला वाचा फोडण्याचं काम ते करायचे आणि म्हणून त्यांची आक्रमकता भल्या भल्यांना काम फोडायची. आणि आंदोलनामध्ये पोलिसांचं कडं असेल काही असेल तरी सुद्धा सगळं कडं तोडून बाबासाहेबांच्या पायावर डोकं ठेवायचे हा देखील एक त्यांच्यातला विशेष असा एक गुण आपण सगळ्यांनी पाहिलेला आहे. शोषित पीडित दलित समाजाला त्यांनी न्याय मिळवून देण्यासाठी आपल्या परीने आपल्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन त्यांनी अनेक लढे दिले, पोलिसांच्या लाट्याकाट्या खाल्ल्या, तुरुंगात भोगला मागायचे मी म्हटलं. आणि ते मला वाटतं तिहार जेलमध्ये पण होते, म्हणजे आंदोलन त्यांचं देशव्यापी होत ओबीसीच्या प्रश्नावर. त्यामुळे असे लढवले जे आहेत जोगेंद्र कवाडे सर आणि आम्हालाही बाळासाहेबांची तीच शिकवण आहे, लोकांसाठी लढा, लोकांना न्याय देण्यासाठी रस्त्यावर आंदोलन केली आम्ही, अनेक केसेस झाल्या, लाट्याकाट्या आम्ही लोकांनी पण खाल्ल्या, ते काय मी ते सांगत नाही, काय आपल्या सगळ्यांना माहित आहे. लाट्याकाट्या खाऊन इथपर्यंत आलो, संघर्षातून आपण इथे पोहोचलोय. त्यामुळे हे दोन्ही पक्ष जे आहेत हे लोकांना न्याय देण्यासाठी रस्त्यावर उतरणारे, संघर्ष करणारे, आक्रमक असे, लोकांच्या प्रश्नासाठी निर्णय घेणारे पक्ष आहेत. आणि नक्कीच
तुमचा लॉन्ग मार्च जो आहे, लॉन्ग मार्च काढला होता ना, ऐतिहासिक लॉन्ग मार्च, जगातला तिसरा लॉन्ग मार्च, एवढा पॉप्युलर झाला शब्द की अनेक लोक आता लॉन्ग मार्च म्हणतात. तो आता लॉन्ग मार्च आज तुमचा आज योग्य जागेवर आलेला आहे. त्यामुळे जोरात काम करू. सरकार आमचं युतीचं सरकार आहे, भारतीय जनता पक्ष, शिवसेना. एक भूमिका आम्ही घेतलेली आहे, एक वैचारिक भूमिका आहे, वैचारिक अधिष्ठान आहे, बाळासाहेबांच्या विचारांची भूमिका आम्ही घेतली आहे. आणि नक्कीच या सरकारमधून सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याचं काम आम्ही करतोय. आज तुमची सोबत साथ या ठिकाणी लाभली आहे. चांगलं काम करू आपण. या राज्याचा सर्वांगीण विकास, या राज्यातल्या सर्वसामान्य घटकांना न्याय देण्याचं काम सरकारच्या माध्यमातून केलं जाईल. शेवटी एक भूमिका असते, एक विचार असतात, त्याशिवाय आणि काही आदर्श असतात, ते डोळ्यासमोर ठेवून आपण काम करत असतो. आणि म्हणून हे सर्वसामान्यांचं सरकार जे आहे, मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आम्ही दोघांनीच पहिल्यांदा शपथ घेतली होती सुरुवातीला, पण पहिल्याच कॅबिनेट पासून आम्ही जे निर्णय घेतले, जर कवाडे सर तुम्ही पाहिले तर पहिल्या दिवसापासूनचे कॅबिनेटचे निर्णय, त्याच्यामध्ये कुणाचाही वैयक्तिक निर्णय नव्हता, कुणासाठी फक्त लोकांसाठीचेच निर्णय आम्ही घेतले. शेतकरी, कष्टकरी, कामगार, दीन दलित, शोषित या सगळ्यांना न्याय देणारे, महिला भगिनींचा सन्मान करणारे, हे सगळं जे केलं आम्ही हे सर्वसामान्य लोकांसाठी. म्हणूनच आपण जे म्हणाला की या कमी वेळात अल्पावधीत हे सरकार लोकप्रिय झालं, ही वस्तुस्थिती आहे. मी काय स्वतःची पाठ सुटून घेणारा तसा माझा स्वभाव नाही, परंतु ज्या ज्या ठिकाणी आम्ही जातोय, ज्या ज्या ठिकाणी हजारोंच्या सभा होत आहेत, मेळावे होत आहेत, भूमिपूजन उद्घाटनाला जातो, ज्यावेळेस रस्त्याच्या कवाडेसर दुतर्फा जे लोक थांबलेले असतात हजारोंच्या संख्येने, एक वेगळं समाधान आणि आनंद त्यांच्या चेहऱ्यावर पाहतो. याच्यामधून आम्ही केलेल्या कामाची पोचपावती त्यांच्या चेहऱ्यावरचा भाव जे आहे त्याच्यातून मिळते, आणि आणखी प्रेरणा मिळते, ऊर्जा मिळते, काम करण्याची आणखी नवीन संकल्पना मिळते, संजीवनी मिळते. आणि म्हणून आम्ही करत राहू. आता तुमचं तुम्ही सोबत आलेला, नक्कीच आपण चांगलं काम करू, एवढंच या प्रसंगी मी सांगतो. या महाराष्ट्राच्या भल्यासाठी आपण चांगलं काम करू. त्यांनी सांगितलं, आता तुम्ही डायरेक्ट देण्या घेण्यासाठी कोणी आलेलाच नाही इथे. आता इथे वैचार त्यांनी पहिलाच मुद्दा मांडलाय की जे विचार आम्ही घेऊन, बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे चाललोय, त्या विचारांना त्यांनी प्रेरित होऊन आले, जे काम बघितलं सरकारचं आमच्या. आता तुम्ही तो बाकी मुद्दा त्यात राहत नाही. जनता पक्ष आणि शिवसेना आमचा आहेच, जे जे ज्यांना ज्यांना आमच्या सरकारचे पक्षाचे विचार पटतील त्यांचं स्वागत आहे. आणि आमची युती भक्कम आहे, आता परत भक्कम होत चालली ना इकडे, आता कवाडे सरपण झाला.
राजगृहाला मी स्वतः गेलो होतो. मी बाबासाहेबांचे जिथे जिथे आता वास्तू होत्या मला ते माझ्यासाठी वंदनीय आणि पवित्र आहे. मी बाळासाहेबांच्या बरोबर देखील चर्चा केली आणि ती काही राजकीय चर्चा नव्हती, ती राजकीय चर्चा नव्हती. तेही माझे चांगले मित्र आहेत, माझाही त्यांना स्वभाव पडतो, त्यांचाही मला स्वभाव पडतो, पण राजकीय चर्चा त्याच्यात नव्हती बिलकुल. आम्ही जसं कवाडे सर म्हणाले, हिंदू मिलला गेलो आम्ही, हे स्मारक युद्ध पातळीवर झालं पाहिजे, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या काही त्रुटी राहता कामा नये याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. यावेळी चैत्यभूमीला देखील मी अगोदर गेलो, तिकडे व्यवस्था नियोजन सगळं पाहिलं. हे सगळं जे आपलं कर्तव्य आहे ते आम्ही काय असं ते निभावणार. नाही, खरं म्हणजे त्यांनी जे आंदोलन केलं त्याच्यावर आपले अधिकारी त्यांच्याशी बोलत होते की पॅरल लायसन्स म्हणजे ती लायसन्स अद्याप एमएससीने दिलेलंच नाही, परंतु तरी सुद्धा ते आंदोलन त्यांनी केलंय. माझ्या माहितीप्रमाणे ऊर्जा मंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी त्यांच्याशी आता बोलतायत. खरं म्हणजे ही अत्यावश्यक सेवा आहे, यामध्ये कुठलाही निर्णय घेतलेला नसताना असं आंदोलन करणं योग्य नाही. शेवटी सरकार तुम्हाला न्याय देणारा सरकार बसलेलं आहे आणि म्हणून या लोकांना आपल्या ज्या जनतेला या कुठलाही त्रास होऊ नये, जशी सरकारची जबाबदारी आहे तशी कामगारांची जबाबदारी आहे, त्यामुळे याचं भान सगळ्यांनी ठेवलं पाहिजे. आपल्या छत्रपती
देशप्रेम आहे ते उतरलेत रस्त्यावर, याच्यामध्ये कुठलेही राजकारण नाहीये. कोस्टल हाईवे, ये हमारा विरार वसई अलीबाग कॉरिडोर, उसकी
सुरुवात कर दी, सब शुरू हो गया, वहां आ रहे इंडस्ट्री आ रहे, 70,000 करोड़ के उद्योग हमने साइन कर दिए, ये शुरुआत हो गई है। अभी ये बोलने का किसको अधिकार है? हमारे हमारा निवेदन है उनके, योगी जी को हमने पत्र लिखा है, आज भी मैं कहूंगा कि महाराष्ट्र के जो राम भक्त है अयोध्या में जाते हैं वहां पर एक महाराष्ट्र भवन बने, वहां पर इसके लिए जगह उनसे मांग रहे और सरकार की तरफ से मार्च खरा पड़ता है।